सीरीज मध्ये आपण पुढचा मुद्दा बघत आहोत वॅलन्सी. आपला चॅप्टर चालू आहे मेजरमेंट ऑफ मॅटर. आता वॅलन्सी हा शब्द यापूर्वी पण आपण आठवीला ऐकलेला आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वगैरे असं. तर व्हॅलन्सीची व्याख्या काय? द कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट टू कंबाईन इट्स कॉल्ड ॲज अ व्हॅलन्सी, असं आपण त्याची थोडक्यात व्याख्या करतो. द व्हॅलन्सी ऑफ अ एलिमेंट इन इंडिकेटेड बाय द स्पेसिफिक नंबर. आपण उदाहरणे समजून घेऊ, पहिल्यांदा थिअरी लक्षात घेऊ. इट इज द नंबर ऑफ अ केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय वन ॲटम ऑफ दॅट एलिमेंट विथ अदर ॲटम. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मूलद्रव्याची जी संयोग पावण्याची क्षमता असते त्याला आपण संयुजा असे म्हणतो. मूलद्रव्याची जी संयुजा असते ती अशी विशिष्ट अंकाने दर्शवली जाते आणि मूलद्रव्याच्या एका अणूने, हा मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूबरोबर केलेल्या रासायनिक बंधाची संख्या सुद्धा याला आपण म्हणू शकतो. इट इज अ नंबर ऑफ अ केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय ऑफ वन ॲटम ऑफ दॅट एलिमेंट विथ अ अदर ॲटम ऑफ दॅट एलिमेंट. एलिमेंट सोबत त्या ॲटमचा बॉन्ड, त्या आपण संख्या सुद्धा म्हणू शकतो. इन 18th and 19th century द लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन वी आर यूज्ड टू फाइंड आउट द व्हॅलन्सीज ऑफ द एलिमेंट. इन 20th century द रिलेशनशिप ऑफ अ व्हॅलन्सी ऑफ अन एलिमेंट विथ इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन वॉज रिकग्नाइज्ड. 18व्या आणि 19व्या दशकामध्ये संयुजा समजण्या घेण्यासाठी रासायनिक संयुगाच्या नियमाचा वापर करण्यात आला, पण 20व्या शतकामध्ये या मूलद्रव्याची जी व्हॅलन्सी आहे, जी आपण म्हणतो की ही व्हॅलन्सी या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनच्या आधारावर काय झाली, लक्षात आली किंवा तो संबंध लक्षात आला. आता इथं बघा, सोडियमचा ॲटम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे आणि 281. आता हा शेवटचा जो एलिमेंट आहे, हा सॉरी शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन काय होतो, निघून जातो. आता निघून गेल्यामुळं इथं काय झालं, आता इथं बघा, इथं याने प्लस दिलं, हा झाला कॅटायन. आता बघा इथं काय की सोडियममध्ये प्रोटॉनची संख्या किती, 11 आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती, 11, हे मायनस. आता इथला एक इलेक्ट्रॉन काय झाला, हा निघून गेला. एक इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळं झालं काय की आता इथं इलेक्ट्रॉन किती झाले, इथं इलेक्ट्रॉन झाले 10. इलेक्ट्रॉन किती झाले, 10. म्हणजे आता इथं सगळ्यात जास्त प्रभार कोणता आहे सध्या, सगळ्यात जास्त प्रभार सध्या कोणता आहे, तो आहे प्लस. कोणता, प्लस. म्हणून येणे कसा झाला, प्लस झाला. येणे काय झाला, प्लस. मग सोडियम ॲटम चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 2, 1, 2, 8, 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, सोडियम आयन येणे प्लस झाला, 2, 8 उरले. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होतं, 2, 8, 7 एक इलेक्ट्रॉन त्यांनी घेतला. आता त्याचं काय झालं, सीएल मायनस झाला, कारण की इथं एक इलेक्ट्रॉन घेतला. आता आपला ॲटॉमिक नंबर माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय सांगतं की जितके इलेक्ट्रॉन तितकेच प्रोटॉन, जितके इलेक्ट्रॉन तितके, किती इलेक्ट्रॉन आहे तिथं, 8 × 2 = 10, 17 इलेक्ट्रॉन, 17 प्रोटॉन. पण आता इथे किती झाले, 2, 8, 8. इथं प्रोटॉन वाढला का, प्रोटॉन बिलकुल वाढला नाही, वाढला कोण, इलेक्ट्रॉन. म्हणून काय झालं, सीएल मायनस झाला. कोणता प्रभार वाढला, मायनस प्रभार वाढला. म्हणून इथं सुद्धा तेच झालं, इथं काय झालं, प्रोटॉन का, प्रोटॉनच्या संख्येला काही धक्का बसला का, नाही, प्रोटॉन तेवढेच राहिले 11, पण इलेक्ट्रॉन मात्र किती झाले, 10. म्हणजे धन प्रभार जास्त, इथं ऋण प्रभार जास्त, याला कॅटायन आणि याला ॲनायन, आणि क्लोरीन काय झाला, हा ॲनायन झाला. म्हणून Na प्लस Cl मायनस इट गिव्ज NaCl, सोडियम क्लोराईड, असा त्याचा अर्थ होतो. अ सोडियम ॲटम गिव्ज वन इलेक्ट्रॉन अँड कॅटायन इज सोडियम इज फॉर्म. सोडियम ॲटम एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि सोडियमचा कॅटायन फॉर्म होतो. हेन्स द व्हॅलन्सी ऑफ अ सोडियम इज 1. म्हणून या सोडियमची व्हॅलन्सी किती झाली, 1 झाली. अ क्लोरीन ॲटम टेक्स अप 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲनायन. आता हा फॉर्म्स अँड ॲनायन, म्हणजे हा क्लोरीन काय करतो, 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि ॲनायन तयार करतो. द व्हॅलन्सी ऑफ अ क्लोरीन इज ऑल्सो 1, कंबायनिंग कॅपॅसिटी 1. त्याचा अर्थ असा होतो, आफ्टर द गिविंग अँड टेक द इलेक्ट्रॉन इज ओव्हर, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ अ बोथ रिझल्टिंग आयन हॅज कम्प्लीट द ऑक्टेट. त्यांनी त्यांची ऑक्टेट ही पूर्ण केली असते. बघा, पहिली ऑर्बिट 2 कॅपॅसिटी, 2 इलेक्ट्रॉन, दुसरी ऑर्बिट 8 कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची, 8 आहे. इथं पण तेच आहे,
एंड ड्यू टू दिस अट्रैक्शन बिटवीन युनिट पॉजिट अपोजिट चार्जेस, आता इथं अपोजिट चार्जेस तयार होतात. आता हे दिल्यामुळे ह्याचं झालं प्लस आणि ह्याचं झालं मायनस, आणि प्लस मायनस गेट अट्रॅक्टेड टू इच अदर. चार्जेस ऑन द टू आयन्स वन केमिकल बॉन्ड इज फॉर्म, दॅट इज एन ए प्लस अँड सी एल सी एल मायनस अँड द कंपाऊंड फॉर्म एन ए सी एल. आता इथं आपण आत्ताच पाहिलं की नंबर ऑफ अ केमिकल बॉन्ड फॉर्म्स बाय अ वन ॲटम ऑफ दॅट एलिमेंट, किती इलेक्ट्रॉन शेअर झाले त्याच्यावर त्याचे बॉन्ड फॉर्म होतात. आता इथं एकच इलेक्ट्रॉन शेअर झाला, एकच इलेक्ट्रॉन शेअर झाल्यामुळं बघा, सो वन केमिकल बॉन्ड इज अ फॉर्म्ड बिटवीन एन ए प्लस अँड सी एल मायनस. आता हे ह्यांच्यात बॉन्ड का फॉर्म झाला, ह्यांचा कॅटायन आणि याचा अनायन तयार झाला. कशामुळं झाला, एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळं आणि एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं. Thus the sodium atom has the capacity to give away one electron, while chlorine atom has the capacity to take up to one electron. This means that valency of both sodium and chlorium is one. From this electronic definition of a valency, it follows that the number of electrons of an atom of an element gives away or takes up while forming an ionic bond is called as the valency of an element. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचे अणू जितके इलेक्ट्रॉन देतो, इथे एक दिला सोडियमनं आणि किंवा घेतो क्लोरीननं एक घेतला, ती संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची काय होय, संयुजा होय. ही संख्या कमी जास्त पण असू शकते, वाढू पण शकते काही ह्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे लक्षात येईल व्याख्या, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ दॅट ॲटम of an element gives away or takes up while forming an ionic bond is called as a element. आता तुम्हाला घरी कृती करायची आहे, जसं NaCl, MgCl2 आणि CaOचं आपल्याला काय करायचं आहे, हाऊ विल द कंपाऊंड फॉर्म MgCl2, मॅग्नेशियम क्लोराईड अँड कॅल्शियम ऑक्साईड द एलिमेंट्स, हे तुम्हाला घरी सोडवायचं आहे. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट आर गिव अवे टेकन अप अवे द होल नंबर, देअर फोर द बॅलन्स इज ऑलवेज होल नंबर. इथं इलेक्ट्रॉन हा पूर्णतः दिला जातो आणि इलेक्ट्रॉन हा पूर्णतः घेतला जातो, म्हणून संयुजा ही नेहमी पूर्णांकातच असते, म्हणजे त्याला फ्रॅक्शन वगैरे काही सापडत नाही. आता बघा, आपल्याला बघायचं आहे की व्हॅरिएबल व्हॅलन्सी. आता इथं बघा, काही व्हॅलन्सी दिल्यात तुम्हाला, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर एक आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन एक आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक आहे, व्हॅलन्सी किती आहे, एक आहे. आता हेलियमची व्हॅलन्सी शून्य आहे, ह्याच्या पाठीमागचं कारण काय, की त्याच्या ॲटॉमिक नंबर किती आहे, दोन आहे, त्याची ऑर्बिट किती आहे, एकच आहे, त्या ऑर्बिटची क्षमता किती आहे, दोनच इलेक्ट्रॉनची. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेवटची किती, दोन आहेत, त्याची ऑक्टेट काय झाली, एक प्रकारे स्टेबल झाली, म्हणून तो कोणत्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, इट विल नॉट टेक पार्टिसिपेट इन एनी रिॲक्शन, तो देतही नाही अँड घेतही नाही, त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी काय झाली, ही शून्य झालेली आहे. बाकी अशा व्हॅलन्सी तुम्ही बघून घ्या. अंडर द डिफरंट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुम्ही पहा, सोडियमची बघा इथं दोन आठ एक एक आणि व्हॅलन्सी किती, एक. आता इथं सुद्धा बघा, ॲल्युमिनियमच्या शेवटच्या कक्षेत किती, तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये तीन येते आणि तो तीनच्या तीन देतो, म्हणून आता इथं तीन इलेक्ट्रॉन देऊन ते एल प्लस होतं, कारण की ऋण प्रभार निघून जातो, आलं लक्षात त्या पद्धतीमध्ये. अंडर द डिफरंट कंडिशन द ॲटम ऑफ सम इलिमेंट गिव अवे ऑर टेक अवे डिफरंट डिफरंट नंबर. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये काय होतं की काही इलिमेंट जे असतात ते इलिमेंट्स काय करतात की विशिष्ट संख्या देतात इलेक्ट्रॉनची आणि विशिष्ट संख्या पण घेतात. इन सच केसेस दोज एक्झिबिट मोर दॅन वन व्हॅलन्सी, आणि मग ते काय करतात की एकापेक्षा जास्त व्हॅलन्सी दाखवतात. दिस इज प्रॉपर्टी, म्हणजे हे त्यांची जी वैशिष्ट्य आहे त्याला आपण इलिमेंट्सची व्हॅरिएबल व्हॅलन्सी आपण असं म्हणतो. आता उदाहरण इथं बघा, काय नेमकं दिलं आहे, कॉपर. कॉपरची व्हॅलन्सी ही कधी एक असते कधी दोन असते. तो काय करतो, काही डिफरंट कंडिशन, काही विशेष अशा कंडिशनमध्ये तो काय करतो, त्याचा एक इलेक्ट्रॉन देतो, कधी दोन इलेक्ट्रॉन देतो. म्हणून जर एक दिला तर क्यू प्लस आणि दोन दिलं तर क्यू प्री. मर्क्युरीसुद्धा जसं आहे एच जी प्लस एच जी टू प्लस, मर्क्युरस आणि मर्क्युरिक. आयर्नचं सुद्धा तेच आहे, व्हॅरिएबल व्हॅलन्सी, कधी त्याची व्हॅलन्सी दोन असते कधी त्याची व्हॅलन्सी तीन असते. व्हॅरिएबल म्हणजे बदलती, बदलणारी, परावर्ती, हे कधी एक कधी दोन. म्हणून एफ ई टू प्लस एफ ई थ्री प्लस, जर दोन दिले इलेक्ट्रॉन तर फेरस, तीन दिले तर फेरिक. अशा पद्धतीमध्ये ह्या व्हॅरिएबल व्हॅलन्सी आहेत. नाऊ वी विल सी द रॅडिकल्स. आता रॅडिकल्स म्हणजे काय, आता सुरुवातीला आपल्याला इथं काय करायचं, हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. एन ए कसा आहे, प्लस आहे. ओ एच कसा आहे, मायनस आहे.
के पोटैशियम पोटैशियम हाइड्रोक्साइड के कसा है प्लस है कारण की इलेक्ट्रॉन दिलेला है OH कसा है माइनस है हा बॉन्ड म्हणजे हे कैटायन झाले आणि हे एनायन झाले जिथे प्लस असतो ते कैटायन जे माइनस असतो ते एनायन म्हणजे आपल्याला ह्याच्यावरून लक्षात येतं की याच्यात आयनिक बॉन्ड आहेत आणि आयनिक बॉन्ड असल्यामुळे काय झाले की इथं हे फॉर्मेशन ऑफ अ कंपाउंड झालं तुम्हाला पाहायला मिळतो बघा कंपाउंड्स विथ आयनिक बॉन्ड हैव टू कंस्टिट्यूएंट इथे जे आयनिक बंध असतात या संयुगाची नेहमी दोन घटक असतात देयर आर द कॅटायन म्हणजे पॉझिटिवली चार्ज आयन आणि एनायन्स म्हणजे निगेटिवली चार्ज आयन दे टेक पार्ट इंडिपेंडेंटली इन अ केमिकल रिएक्शन ते काय करतात की या रासायनिक अभिक्रियेमध्ये ते स्वतंत्रपणे सहभागी घेतात अँड देअर फोर इट इज कॉल्ड ॲज अ रॅडिकल्स म्हणून त्यांना मूलके असं म्हटलं जातं इट इज सीन फ्रॉम द अबव चार्ज आता हा जो चार्ज तुम्ही नीट पाहिला तुमच्या असं लक्षात येईल इट इज सीन फ्रॉम अबव चार्ज दॅट द डिफरंट बेसेस आता बघा इथं एन ए ओ एच हा एक बेस आहे के ओ एच पोटॅशियम हायड्रोक्साईड कॅल्शियम हायड्रोक्साईड सोडियम हायड्रोक्साईड हे सगळे बेस आहेत आता इथं बघा एन ए ओ एच के ओ एच आर फॉर्म्ड वेन व्हॅरियस कॅटोनिक रॅडिकल्स आर पेअर्ड आता इथं बघा की ज्यावेळेस या बेसिसला हे कॅटोनिक आयन अटॅच झाले त्यावेळेस आपण म्हणजे हायड्रोक्साईडला हे कोण येतं हायड्रोक्सिल आयन बघा इथं काय म्हणलं ते सो व्हॅरियस कॅटोनिक रॅडिकल्स आर पेअर्ड विथ डिफरंट आयनिक रॅडिकल्स दॅट इज अ हायड्रोक्साईड म्हणजे जर हे कॅटायन्स ह्या आयन एनायन्सला जर रॅडिकल्सला जर अटॅच झाले पेअर झाले तर बेसिसची निर्मिती होते हेन्स कॅटोनिक रॅडिकल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ बेसिक रॅडिकल्स म्हणून हे जे कॅटोनिक रॅडिकल्स असतात यांना काय म्हणतात बेसिक रॅडिकल म्हणतात कशामुळे म्हणतात कारण की ह्या हायड्रोक्सिल आयनला हा एनायन आहे आणि हा प्लस कॅटोनिक तिथे मिक्स झाला तर तयार काय झाला बेस तयार झाला हे सगळे बेसेस आहेत ऍसिड अँड बेसेसमध्ये हे बेस आहेत डिफरंट बेसेस आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम द इच अदर बाय देअर बेसिक रॅडिकल्स आणि हे ज्या बेसिसमध्ये जे डिस्टिंग्विश करतात त्यांच्यामध्ये नेमकी कोणत्या प्रकारचे बेसिक रॅडिकल्स आहेत त्याच्यावर तिथं डिस्टिंग्विश होतं ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूला पाहिलं तर डिफरंट ऍसिड सच ॲज HCl HBr आर फॉर्म्ड इन डिफरंट ॲनॉइक ॲसिड रॅडिकल्स आर पेअर्ड विथ कॅटोनॉइक रॅडिकल्स आता इथं तुम्ही जर पाहिलं तुमच्या असं लक्षात येईल की क्लोरीन हा ॲनॉइक आहे ब्रोमाइन हा ॲनॉइक आहे आणि त्याला कोण भेटला कॅटोनॉइक म्हणजे H प्लस हायड्रोजन हायड्रोजन आणि हायड्रोजन हे ज्यावेळेस पेअर झाले त्यावेळेस त्यांच्यापासून ॲसिडची निर्मिती झाली आणि म्हणून यांना सुद्धा काय करतात क्लोरीन ब्रोमीन हे जे आहेत यांना आपण ॲसिडिक रॅडिकल सुद्धा असं म्हणतो आणि इथं सोडियम पोटॅशियम याला आपण काय म्हणतो बेसिक रॅडिकल पण असं त्याला आपण म्हणतो नो केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड अ रिकॅपिटुलेशन म्हणजे आपण त्याला एक पुनरावलोकन आपण घेऊ असं द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कंपाऊंड फॉर्म्ड बाय आयोनिक बॉन्ड इज दॅट इट्स मॉलिक्यूल हॅज अ टू पार्ट्स आयनिक बंधनाने तयार झालेल्या संयुगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या रेणूचे दोन भाग असतात ते दोन भाग म्हणजे एक आहे कॅटायन आणि एक आहे एनायन आत्ताच पाहिलं तुम्ही दॅट इज द बेसिक रॅडिकल अँड ॲसिडिक रॅडिकल आत्ताच लक्षात आलं ना हे आहेत सगळे बेसिक रॅडिकल कारण की हे हायड्रोक्सिलला मिक्स झाले की बेस तयार करतात आणि हे आहेत ॲसिडिक रॅडिकल आणि हे हायड्रोजनला मिक्स झाले की ॲसिड तयार करतात हे आपण आता इथं पाहिलं देर आर द पॉझिटिव्ह देर आर द कॅटायन्स अँड एनायन्स सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम कन्स्टिट्यूएंट बाय आयनिक बॉन्ड आणि हे दोन विरुद्ध भाग विरुद्ध प्रभारित असल्यामुळे त्यांच्यातलं बल म्हणजेच त्यांच्यातला आयनिक बद्ध होय द नेम ऑफ आयनिक कंपाऊंड कॅटायन्स हॅज टू वर्ड्स आणि आयनिक संयुगाच्या नावात दोन शब्द असतात पहिला शब्द कॅटायनचा असतो आणि दुसरा शब्द हा एनायनचा असतो जसं इथे मी काय म्हणतो एन ए ए ओ एच आणि के ओ एच म्हणजे पहिला कॅटायन दुसरा एनायन पहिला एच सी एल एच बी आर एच एन एच एन ओ थ्री म्हणजे पहिला शब्द कॅटायन आणि दुसरा शब्द एनायनचा असतो द फर्स्ट वर्ड इज द नेम कॅटायन अँड सेकंड नेम इज द एनायन फॉर एक्झाम्पल ऑफ द फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड सच अ सोडियम क्लोराईड बाय रिटन ॲज एन ए सी एल अशा पद्धतीमध्ये नाव द चार्जेस बघा द चार्जेस आर नॉट शोन सॉरी फॉर एक्झाम्पल द फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड सच अज सोडियम क्लोराईड इज रिटन बाय राईटनिंग द सिम्बॉल ऑफ अ कॅटायन अँड ॲडजॉइनिंग टू इट्स राईट सिम्बॉल ऑफ अ एनायन द चार्ज आर नॉट शोन दो द नंबर्स ऑफ आयन ॲज अ रिटन ॲज अ सबस्क्रिप्ट ऑन द राईट सिम्बॉल ऑफ द आयन इन के बघा
त्यांच्या पहिला शब्द कॅटायनचा असतो, दुसरा शब्द अनायनचा असतो. जसं सोडियम क्लोराईडच्या संयोगामध्ये रासायनिक स्तर लिहित असताना आपण कॅटायनची संज्ञा असल्यास त्या मूलकाची संज्ञा कंसात लिहून संख्या त्याच्या बाहेर उजवीकडे आपण त्याच्या पायाशी लिहिण्याची पद्धत आहे. रेणू सूत्र लिहित असताना सो दिस नंबर ऑप्टेनेड इझिली बाय द मेथड ऑफ अ क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ द बॅलन्सी. द स्टेप्स टू रायटिंग द केमिकल फॉर्म्युला आर शोन इन अ नेक्स्ट पेज. बघा आता इथं दिले त्यांनी, टू राईट द सिम्बॉल ऑफ अ रॅडिकल, बेसिक रॅडिकल ऑन अ लेफ्ट, सो एन ए अँड एसओ फोर. दुसरी स्टेप, आपण एन एची तर व्हॅलेन्सी लिहिली आणि एसओ फोरची आपण इथं काय लिहिली, व्हॅलेन्सी लिहिली. व्हॅलेन्सी लिहिल्यानंतर आपण त्याला क्रॉस मल्टिप्लाय लिहिलं आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्याच्यानंतर एन ए टू एसओ फोर सोडियम सल्फेट आपल्याला तिथं भेटलेलं आहे. आणि या पद्धतीमध्ये इथं तुम्हाला टेबलवर तुम्हाला बेसिक रॅडिकल आणि ॲसिडिक रॅडिकल तुम्हाला पाहायला मिळतील.